बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप व भारत। तर यामध्ये साम्राज्यवाद ही संकल्पना आपण समजून घेऊया। साम्राज्यवाद म्हणजे काय आणि साम्राज्यवादामुळे काय परिणाम झाले ते पाहूया। तर बालमित्रांनो, विकसित राष्ट्राने, आता विकसित राष्ट्र म्हणजे काय की ज्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगती झालेली आहे अशा राष्ट्राला विकसित राष्ट्र म्हणतात। विकसित राष्ट्राकडे अर्थातच भांडवल, पैसा, धन, संपत्ती हे भरपूर असतं। मग असे विकसित झालेले राष्ट्र काय करतात, आपल्यापेक्षा गरीब म्हणजेच अविकसित असलेले, मागास असलेल्या देशांवर काय करतात, आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करतात। मग सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय। तर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच साम्राज्यवाद, म्हणजेच श्रीमंत राष्ट्रे, प्रगत राष्ट्रे, विकसित राष्ट्रे, मागासलेल्या राष्ट्रावर आपला वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच त्या राष्ट्राचा ते ताबा घेतात आणि तिथे आपली सत्ता स्थापित करतात। अशाच प्रकारची सत्ता आपल्या भारत देशावर इंग्लंडने स्थापित केली होती आणि 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, म्हणजे तो इंग्रजांचा तो साम्राज्यवादच होता। मग अशा प्रकारे आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडले। म्हणजेच काय, तर युरोपीय राष्ट्रे हे प्रगत झाले होते, विकसित झाले होते, कारण त्यांच्याकडे पैसा जास्त होता, यंत्राचा शोध त्यांच्याकडे अगोदर लागला, यंत्रावर उत्पादन झालं, औद्योगिक क्रांती या युरोपीय देशामध्ये झाली, म्हणून युरोपीय देश त्या ठिकाणी विकसित झाले आणि त्यांनी आपल्यापेक्षा विकसित नसलेल्या म्हणजेच अविकसित अशा आफ्रिका व आशिया खंडातील देशांचा ताबा घेतला, त्या ठिकाणी आपल्या सत्ता स्थापित केल्या आणि या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला आपल्या भारतासारखे अनेक देश त्या ठिकाणी बळी पडले। तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुमच्या साम्राज्यवादी संकल्पना आता तुम्हाला चांगली समजली असेल। पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका आणि साम्राज्यवादी संकल्पना लक्षात ठेवा।